म्हणजे मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की हे डोमेस्टिक फ्लाईटचं ऑपरेशनसाठी सध्या आपण वापरू शकतो, ती बिल्डिंग सुरू झालेली आहे. ये बिल्डिंग भी शायद अगस्त सितंबर तक कम्प्लीट हो जाए, बट अभी ये पूरा फुली ऑपरेशन ठीक से पता है. जी 45 मीटर झाली, जी 32 मीटर झाली. या ठिकाणी जसं पद्धतीनं या ठिकाणी विमानसेवा सुरू होऊ शकेल. विमानतळाची पाहणी मी एवढ्यासाठीच केली की काही विमानतळाच्या बाबतीतले गैरसमज किंवा त्याच्याबद्दलच्या शंका ह्या अनेक ठिकाणी उपस्थित केल्या जात होत्या. एअर स्ट्रीपचं काम नक्की किती झालेलं आहे, एअर स्ट्रीपची लांबी नक्की किती वाढवलेली आहे, रुंदी किती आहे, डोमेस्टिक फ्लाईट याच्यावर उतरू शकतं की नाही, ह्या असंख्य शंका त्या नागरिकांच्या समोर देखील होत्या आणि काही लोकांच्या मनामध्ये देखील होत्या. आणि म्हणून आज मी पाहणी केली आणि मला समाधान वाटलं की ही पूर्ण 2100 मीटर लांबीची एअर स्ट्रीप ही अतिशय सुसज्जपणानं तयार झालेली आहे. त्याची रुंदी ही 65 मीटर आहे आणि चिपीच्या एअरपोर्टवर ज्या पद्धतीनं 72 सीट्सचं विमान उतरू शकतं तशाच पद्धतीचं विमान अतिशय सुरक्षितरित्या रत्नागिरीच्या एअरपोर्टवर उतरू शकतं अशी माहिती मी अधिकाऱ्यांकडनं घेतलेली आहे. मला असं जाणवतं की काही जागा ॲक्विएशनचे प्रश्न होते, त्याच्यासाठी देखील पैसे द्यायचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या सरकारनं उद्धव ठाकरे साहेबांच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे. आणि उडाणमध्ये हे संपूर्ण विमानतळ असल्यामुळं आणि सध्या कोस्टगार्ड हे रन करत असल्यामुळं संरक्षणाच्या दृष्टीनं देशाच्या देखील हे विमानतळ अतिशय महत्त्वाचं आहे, त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये नाईट लँडिंगची सुविधा देखील या एअरपोर्टवर प्राप्त होणार आहे. डोमेस्टिक एअरपोर्ट कशा पद्धतीनं सुरू करायचं, कधी सुरू करायचं यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आम्ही पाठपुरावा करतोय आणि रत्नागिरीकरांचं देखील विमानामध्ये बसण्याचं स्वप्न येत्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल. काही डेडलाईन ठरवली आहे का? एअर स्ट्रीप तर पूर्ण झालेली आहे, कंपाऊंड वॉलची कामं देखील पूर्ण होत आहेत. DGCA जर मान्यता दिली देखील आता देखील फ्लाईट सुरू होऊ शकतात हे अधिकाऱ्यांकडनं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पण सुरक्षतेच्या दृष्टीनं अजून ज्या काही तांत्रिक बाबी पूर्ण करायच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अजून 1 ते 6 वर्ष जाऊ शकतं ही देखील माहिती आपल्याला अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. परंतु आपली एअर स्ट्रीप विमानतळ असं म्हणणार नाही, विमानाची धावपट्टी हे विमान उतरण्यासाठी सज्ज झालेली आहे हे कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनीच आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. बरं सर, एक दुसरा एक प्रश्न तुमच्या खात्याच्या संदर्भात सध्या